सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतोय. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथं पाठवलं जातं. यातून सरकारचा कारभार दिसतोय. ज्या व्यक्तीला न्यायव्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही अशा व्यक्तीच्या हाती आज देशाची सत्ता आहे, त्यामुळे देश धोक्यात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय. सीबीआयच्या अधिकाऱ्याची रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथं पाठवलं जातं. सीबीआयवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका यावेळी शरद पवारांनी केली आहे. संकटाच्या प्रसंगी कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संदर्भात सखोल सतोष त्या ठिकाणी जर चौकशी करायची असेल तर एक स्वतंत्र यंत्रणा आपण देशामध्ये केली आणि ती म्हणजे सीबीआयची यंत्रणा. आणि आपण पाहिलं की या सीबीआयच्या यंत्रणेमध्ये देशाचा जो प्रमुख आहे त्यांना रात्री 2 वाजता घरी पाठवण्याच्या संबंधीचा निकाल घेतला गेला आणि अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी आणण्यात आलं की ज्यासंबंधी अनेक प्रकारच्या चौकशा आजही या ठिकाणी होत आहेत. या माध्यमातून समन प्रशासन यंत्रणेला त्यांना सल्ला द्यायचा आहे की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे, आम्ही सांगेल त्या पद्धतीनं कायदा वगैरे बाजूला ठेवून तुम्ही कारवाई केली पाहिजे. आणि हे चित्र आज देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, कारण यांचा संविधानावर विश्वास हा अजिबात राहिलेला नाही. यावेळी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.